ट्रेडसॉपच्या या व्हिडिओमध्ये आपण व्हाउचर्स म्हणजे आपण जे कॅश पेमेंट करतो किंवा बँक थ्रू जे पेमेंट करतो किंवा कॅश रिसीट म्हणजे आपल्याकडं येणारे पैसे रोख स्वरूपात असतील किंवा बँकेचा चेक NFT DD RTGS या माध्यमातून असेल किंवा आपण जो आपला रोजचा बिझनेस होतो किंवा बिझनेसच्या माध्यमातून जो पैसा येतो तो आपण आपल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टाकतो किंवा पिग्मीच्या स्वरूपातून रोज आपण पावती करतो किंवा बँकेतनं विड्रॉ करतो आपण पैसे किंवा जर्नल एंट्र्या करतो त्या संदर्भात माहिती बघणार आहोत. तसंच आपण जे रिपोर्ट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणार्थ स्टॉकचे रिपोर्ट असतील, डेली रिपोर्ट असतील किंवा अकाउंटशी रिलेटेड वेगवेगळे रिपोर्ट असतील त्या रिपोर्टची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. आता सगळ्यात पहिल्यांदा व्हाउचर्स. व्हाउचरमध्ये जाण्यासाठी व्हाउचर या टॅबवर क्लिक करू शकता किंवा F6 हे बटन प्रेस करू शकता. त्यानंतर कॅश पेमेंट आणि बँक पेमेंट. आपण ज्या वेळेला कुठल्या पार्टीला किंवा आपण ज्यांना देणं आहोत किंवा बँकेत भरणा करायचा आहे किंवा कुठलेही प्रकारचे पैसे देणारे चेक देणारे त्यावेळेला आपण या दोन ऑप्शनचा वापर करणार आहे. ज्यावेळेला रोख स्वरूपात आपण कुठल्याही प्रकारचे पैसे देणार आहे त्यावेळेला आपण कॅश पेमेंट हा ऑप्शन वापरणार आहे. कॅश पेमेंट या टॅबवर क्लिक केल्यानंतर किंवा एंटर केल्यावर कॅश पेमेंटचा फॉर्म ओपन होतो. आता इथं जी तारीख पाहिजे ती सिलेक्ट करू शकून त्यानंतर एंटर केल्यानंतर कॅश अकाउंट इथं येतं. तर ह्या अकाउंटमध्ये आपण चेंज करणार नाही कारण कॅश पेमेंट हे आपलं कॅश अकाउंटमधून होत असतं. त्यानंतर आपण कॅश अकाउंटमधून पैसे देणार आहे तर कुणाला देणार आहे. तर आता आपण समजा आपला ऑफिसचा काही खर्च आहे तर आपण जे अकाउंट मास्टरमधून खातं बनवलेलं आहे ऑफिस एक्सपेन्स त्यात आपण पैसे जमा करतो. समजा आपण आता 1000 रुपये खर्च केले तर नॅरेशनमध्ये आपण इथं टाकू शकतो. आता मागच्या वेळेला आपण इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलं आहे तर आता आपण कुठला खर्च करणार आहे. चहाचं बिल आहे समजा, टी बिल जून महिन्यातलं असेल तर ते आपण ह्यात ॲड करणार आहे. एंटर एंटर करून इथं सेव्ह या बटनावर एंटर करू शकता किंवा क्लिक करून माउस क्लिकने सेव्ह करू शकता. तर आता आपण इथं दोन एंट्र्या केलेल्या आहेत, पहिली एक एंट्री केलेली आहे आणि आत्ता आपण टी बिल चहाच्या बिलाची एंट्री केलेली. तर हे एक उदाहरण झालं. अशा प्रकारे आपण कोणाला जर पार्टीला जरी पैसे पाठवले रोख स्वरूपात तर त्याची एंट्री आपण इथनं करू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा श्री ट्रेडर्सला पैसे देणे, आता श्री ट्रेडर्सचं देणं किती हे आपल्याला इथं दिसतं. 12000 रुपये आपण देणे, 2000 रुपये आपण समजा त्यातले कॅशमध्ये दिले. त्या पार्टीची कंपनी कुठली आहे, ठिकाण कुठले, पुणे. आता नॅरेशन कशासाठी की आपण कॅश देतो आहे तर कॅश आपण कुठल्या व्यक्तीच्या थ्रू दिले, बाय हँड हे नॅरेशनला टाकू शकतो. हे नॅरेशन दिलंच पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे पण आपल्याला तो व्यवहार कशा पद्धतीने झाला आहे हे लवकर लक्षात येण्यासाठी नॅरेशन दिलं तर आपल्याला तो व्यवहार लक्षात येऊ शकतो. कारण आपले व्यवहार जास्त असतात, आपण वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या कामासाठी पैसे देत असतो तर कुठले पैसे कुणाला दिले, कोणाच्या थ्रू दिले हे आपल्याला कळावं म्हणून हे नॅरेशनची सोय आपण केलेली. त्यानंतर आपण सेव्ह या बटनावर क्लिक करू शकतो. त्यानंतर बँक पेमेंट.
बँक पेमेंटमध्ये सुद्धा आपण कुठल्या तारखेला पैसे दिलेत, आता सुरुवातीला पैसे कोणाला द्यायचे आहेत त्या पार्टीचं नाव, समजा वेंडर आहे आपला, वेंडर वन यांना आपण देणे एंटर केलं तर त्यांचं एकूण देणं किती हे इथं दिसतं, 14,352 रुपये. यांची बिलं आत्ताची चालू कुठली आहेत तर 1344 एक बिल आहे, 3008 रुपयाचं एक बिल आहे, हे दोन बिल आणि त्यांचं काही पहिलं ओपनिंग बॅलन्स असेल हे मिळून एकत्रित देणं इथं दाखवतं. मग आपण त्यांना चेक देणार आहे, DD देणार आहे किंवा आपण NEFT वगैरे केली असेल तर आपण कुठनं करणार आहे, तर बँक ऑफ इंडिया जे कुठलं आपलं खातं असेल ते एंटर केलं तर आत्ता आपल्या बँकेत किती पैसे आहेत तर ते आपल्याला इथं दिसतं, 50,000 रुपये आत्ता आपल्या बँक खात्यामध्ये शिल्लक आहे आणि आपण यांचं देणं आहे 14,352. समजा आपण त्यातले आत्ता 10,000 रुपये त्यांना NEFT RTGS केले किंवा चेक दिला आहे. आता याला शक्यतो नॅरेशनची गरज नसती, पण आपण चेक केला आहे आणि चेक आपण कुणाच्या तरी हस्ते दिला आहे तर आपण इथं ते ॲड करू शकतो की कुणाच्या हस्ते आपण त्यांना दिलेलं आहे. त्यानंतर इन्स्ट्रुमेंट नंबर म्हणजे आपण चेक नंबर किंवा आपण NEFT बँकेतनं ऑलरेडी केलेली आहे तर त्याचा इथं ID, जो NEFTचा ID जनरेट होतो तो ID टाकू शकतो किंवा चेक नंबर DD नंबर इथं टाकू शकतो. त्यानंतर पेटू, कुणाला पे करायचं ते इथं फक्त एंटर केलं की ऑटोमॅटिक जी पार्टी आहे, समजा आपण वेंडर वन केलं आहे किंवा इथं त्या पार्टीचं नाव असेल तर ते नाव ऑटोमॅटिक इथं येतं. त्यानंतर ट्रान्झॅक्शन टाईप, आपण काय केलेलं आहे, तर आपण NEFT RTGS केलं आहे का आपण त्यांना चेक देणार आहे किंवा DD देणार आहे, तर ते मेन्शन करायचं. आणि त्यानंतर इथं जर आपण त्या पार्टीचे ज्यावेळेला आपण अकाउंट मास्टर म्हणून अकाउंट क्रिएट करतो त्या वेंडरचं किंवा पार्टीचं, त्यावेळेला त्यांचे डिटेल्स भरलेले असतील तर ते ऑटोमॅटिक इथं येतात, बँक डिटेल्स त्यांचे भरलेले असतील तर ते आपल्याला थोडक्यात नॅरेशन म्हणूनच आपण ते वापरतो. त्याच वेळेला आपण जर समजा त्यांना चेक देतो आहे तर आपण आपल्याच बँकेचे चेक हे प्रिंटरमध्ये टाकून त्याच्यावर प्रिंटेड चेक घेऊ शकतो. प्रिंट ॲज अकाउंट पे चेक म्हणलं तर आपण आपला जो ब्लँक चेक असतो तो प्रिंटरमध्ये टाकायचा, ऑटोमॅटिक त्या चेकवर त्या पार्टीचं नाव, अमाऊंट इन वर्ड्स हे सगळं प्रिंट होऊन येऊ शकतं. तर त्यासाठी आपण इथं सोय दिलेली आहे, पे ॲज अकाउंट पे चेक, बेरर चेक, क्रेडिट नोट, डेबिट नोट हे आपण करू शकतो. तर आता इथे एंट्री सेव्ह केल्यानंतर बँक ऑफ इंडियाच्या खात्यातूनही पैसे जातात, त्याच वेळेला त्या ज्या वेंडरला आपण देणे त्या वेंडरच्या खात्यातनं पैसे तेवढे वजा होतात, ते आपण लेजरमध्ये बघितलेलं आहे किंवा आपण परत चेक करू शकतो. समजा लेजरमध्ये आपण गेलो आणि वेंडर वन सिलेक्ट केलं आणि त्यांचं खातं बघितलं, आता आपल्याला डिटेल्ससाठी काढून बघायचं आहे, तर इथं सोप्या हिशोबात दिसतं 10,000 त्यांचा ओपनिंग बॅलन्स होता, नंतर 3,008 रुपयाचा सेल झाला, 1344 रुपयाचा सेल झाला, असं 14,352 रुपये त्यांना आपण देणं होतं. त्यातनं आपण बँक ऑफ इंडियाच्या खात्यातनं त्यांना 10,000 रुपयाचा चेक दिला, तर 10,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर 14,352 वजा 10,000 4,352 रुपये आपण त्यांना देणे. याचा अकाउंट स्टेटमेंट पाहिजे असेल तर रिपोर्टवर क्लिक केल्यावर आपल्याला अकाउंट स्टेटमेंटही दिसतं. तसंच आपण डिटेल्सचं टिक ठेवलं आणि जर रिपोर्ट काढला तर डिटेल्स रिपोर्ट येतो, मग इथं आपण त्यांना कुठला चेक दिला आहे, चेक नंबर काय होता, त्यांचं बँक डिटेल्स आपण जर घेतलेले असतील तर मग कुठल्या बँकेत तो आपण चेक दिलेला आहे, हे सगळे डिटेल्स आपल्याला स्टेटमेंटमध्ये बघायला मिळतात. तर त्यानुसार इथं आपण डिटेल्सचं टिक काढून किंवा ठेवून रिपोर्ट काढू शकतो, तसेच लेजर व्ह्यू पण बघू शकतो. हे झालं आपण पेमेंट दिलेलं, त्यानंतर आपल्याला पेमेंट येणार आहे ते कॅशमध्ये येईल किंवा चेकमध्ये. जर कॅशमध्ये पेमेंट आलं तर कॅश रिसिटमध्ये आपण जाऊ शकतो, इथं अकाउंट कॅशचंच अकाउंट राहणार. तर आता आपल्याला पैसे कोण देणार आहे, समजा पार्टी वन यांच्याकडनं आपल्याला पैसे यायचे, एंटर केलं तर इथं दिसतं की त्यांचा ओपनिंग बॅलन्स होता ही दोन बिलं प्लस ओपनिंग बॅलन्स असे 7,719 येणे, समजा त्यातले 5,000 रुपये त्यांनी जमा केले. तर आता कॅश जमा केल्यानंतर व्यक्तीला त्या रिसीट हवी असती, तर आपण इथं
सेव या बटणावर क्लिक केल्यावर आपली रिसीट जनरेट होती. ही रिसीट आपण त्यांना देऊ शकतो. ही तर आपल्या कंपनीचं नाव, कॅश रिसीट, कुठल्या पार्टीकडनं पैसे आलेले आहेत त्या पार्टीचं नाव, किती पैसे आलेत ते रुपीज इन वर्ड्स अमाऊंट, आता त्यांचा बॅलन्स किती होता, त्यातले पैसे त्यांनी किती जमा केले आणि आत्ता बॅलन्स किती, हे सगळे डिटेल्स त्या रिसीटवर येतात. हाफ पेजमध्ये ही रिसीट आपण प्रिंट काढू शकतो. ते झाले कॅशमध्ये आलेले. समजा आपल्याला कोणी बँकेचा चेक दिला, डी डी दिला किंवा आपल्या खात्यावर एन एफ टी केलं, तर ती एंट्री कशी घ्यायची? तर बँक रिसीट या बटणावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पैसे आलेत कुठं? तर समजा आपल्या बँक ऑफ इंडियाच्या अकाउंटला आलेले, तर त्या अकाउंट सिलेक्ट केलं. आता आपल्या बँक अकाउंटला 40,000 बॅलन्स दाखवते, मगाशी 50,000 होता, पण आपण 10,000 आपल्या वेंडरला पेमेंट पाठवलं म्हणून ते पैसे कमी झाले. आता आपल्याला पैसे येणं आहे. समजा आता पार्टी टूकडनं निवडू, तर पार्टी टूचे आपल्याला 7,000 रुपये येणं आहे. मग त्यातले त्यांनी आपल्याला 4,500 रुपयाचा चेक दिला किंवा डी डी दिला, तो किती चेक नंबर होता काय ते आपण डिटेल इथं ॲड करू शकतो. त्यांनी आपल्याला चेक डी डी दिला आहे का, एन एफ टी आर टी जी एस केलं आहे, जो आपण ट्रान्झॅक्शन आय डी टाकला आहे तो एन एफ टीचा असेल तर इथं एन एफ टी सिलेक्ट करायचं, किंवा जर त्यांनी मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग कसंही केलं असेल ट्रान्सपोर्ट, तर आधार म्हणून आपण इथं सिलेक्ट करू शकतो. पण आपण इथं एन एफ टी केलं. आता आपण आपलं खातं भरलेलं आहे त्यामुळे इथं खातं सिलेक्ट करून एंटर केलं की ऑटोमॅटिक सगळे डिटेल्स ॲड होतात. तर हे कसे झाले? ज्यावेळेला आपण अकाउंट मास्टरमधनं अकाउंट तयार केलं आहे किंवा आपण आपल्या बँकेचं अकाउंट तयार केलं आहे, त्यामुळे हे डिटेल आपोआप इथं आलेले. तर आपण ज्यावेळेला वेंडर किंवा पार्टी याचा अकाउंट क्रिएट करू, त्यावेळेला शक्य असेल तर त्यांचे बँक डिटेल्स ॲड करा, म्हणजे आपल्याला रिपोर्ट जास्त सविस्तर मिळू शकतो. आता ही एंट्री आपण सेव्ह केली, क्लोज केलं. त्याचप्रमाणे बँक डिपॉझिट आणि बँक विड्रॉल, आपण आपला जो दिवसाचा बिझनेस झालेला आहे त्याची एंट्री आपण इथं बँकेत ते पैसे आपण भरतो, तर बँक डिपॉझिटची एंट्री करू शकतो. भरणार कुठनं? आपण कॅश अकाउंटमधनं, त्यामुळे इथं कॅश अकाउंट ऑटोमॅटिक येतं. कुठं पैसे भरणार आहे? तर आपलं बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर भरणार आहे. आता बँक ऑफ इंडियामध्ये 40,000 होते, परत 4,500 चेक आपण जमा झालेला दाखवला आहे, त्यामुळं बॅलन्स परत वाढला. आणि आता आपण आपला जो काही बिझनेस झालेला असेल दिवसभराचा, त्यातनं समजा आपण पैसे टाकतो आहे खात्यावर, कारण आपल्या कॅश अकाउंटला आत्ता 2,800 रुपये शिल्लक आहेत, आणि त्यातले 1,000 रुपये आपण बँकेत जमा करणार आहे. तर आपलं कोण कामगार असेल, काय असेल, तर नॅरेशन देऊ शकतो की कोणाच्या हस्ते पैसे ते जमा केले. सेव्ह केलं, क्लोज केलं. तर आता आपल्याला ह्या सगळ्या एंट्र्या केल्या त्या आल्यात का, तर ते चेक करायचं असेल तर आपण इथनं करू शकतो. आता आपण पार्टी 1 सिलेक्ट करू. त्यांचे डिटेल्स टिक काढलं तर आपल्याला इथं दिसेल की कॅश अकाउंटला त्यांनी 5,000 जमा केलेत. त्यांचं 7,719 येणं होतं, 5,000 जमा केलेत, 2,719 शिल्लक आहेत. तसंच पार्टी 2, त्यांनी आपल्याला 4,500 बँक ऑफ इंडियाचा चेक दिला. 7,000 रुपये त्यांचा ओपनिंग बॅलन्स होता, त्याचे त्यांनी 4,500 रुपये आपल्याला चेक दिले, 2,500 रुपये त्यांचं येणं बाकी राहिलेलं. हे डिटेल्सचं टिक टाकलं आणि रिपोर्ट बघितला तर आपल्याला कळून येईल त्यांचा ओपनिंग बॅलन्स होता 7,000, ते देण्यासाठी त्यांनी 4,500 त्यातले दिले, बँक ऑफ इंडियाचा चेक दिला, तो किती नंबरचा होता, तो आपण कुठं डिपॉझिट केला, हे डिटेल रिपोर्ट ह्यातनं आपल्याला कळू शकतात. त्याच पद्धतीने आपण बँक विड्रॉल आणि जर्नल व्हाउचरची एंट्री करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण व्हाउचर्स कशी एंटर करायची, त्यांचे रिपोर्ट्स कसे बघायचे, म्हणजे लेजरमधले ते बघितलं. आता आपण ॲक्च्युअल रिपोर्ट्स बघू. ॲक्च्युअल रिपोर्ट्स म्हणजे जे आपण खरेदी विक्री करतो त्याचा स्टॉकवर काय इफेक्ट होतो, किंवा आपण कोणाला उधार देणं असतो, कोणाकडनं येणं असतं, तर ते रिपोर्ट, किंवा आत्तापर्यंत आपण किती खरेदी विक्री केली,
तर त्याचे रिपोर्ट आपण रिपोर्ट F7 या बटणावर क्लिक करून किंवा F7 हे बटन दाबून रिपोर्ट्स या मेनूमध्ये जाऊ शकतो. आता समजा स्टॉक रिपोर्ट्स बघायचे, तर स्टॉक रिपोर्ट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण स्टॉक रिपोर्ट बघू शकतो. म्हणजे जसं आपण आयटम बनवताना तिथं मॅन्युफॅक्चरर, कंपनी हे डिटेल टाकतो, तर त्यानुसार कंपनी वाईज बघू शकतो. किंवा एखाद्या स्टॉकचं लेजर हे आपल्याला बघायचं तर तेही आपण बघू शकतो. तर रेग्युलर स्टॉक रिपोर्ट बघण्यासाठी आपल्याला इथं किती तारखेपासून किती तारखेपर्यंत पाहिजे तो आपण पिरियड देऊ शकतो. मग त्यात ग्रुप वाईज, आयटम विथ अमाऊंट असे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. तर आत्ता आपण नॉर्मल स्टॉक रिपोर्ट बघतो आहे. रिपोर्टवर क्लिक केलं तर आपल्याला इथं स्टॉक रिपोर्ट दिसेल की आयटम 1 रिन सोप डेटॉल साबण याची ओपनिंग क्वांटिटी किती होती, इन क्वांटिटी म्हणजे आपण खरेदी क्वांटिटी किती केली, आउट क्वांटिटी म्हणजे विक्री किती झाली, आणि क्लोजिंग क्वांटिटी म्हणजे आत्ता आपल्याकडं स्टॉकला किती क्वांटिटी. आता फॉर एक्झाम्पल डेटॉल सोप आपल्याकडं 50 नग सुरुवातीला शिल्लक होते, आपण 25 नग इन क्वांटिटी म्हणजे खरेदी केली, तर 50 आणि 25 75 नग झाले. त्यानंतर त्याची विक्री झाली आपल्याकडनं 15 नगाची, 60 नग आता आपल्याकडं क्लोजिंगला म्हणजे स्टॉकला शिल्लक आहे. अशा प्रकारे जेवढे आयटम असतील त्या सगळ्या आयटमची ओपनिंग क्वांटिटी, खरेदी केलेली क्वांटिटी, विक्री केलेली क्वांटिटी आणि आत्ता सध्याची शिल्लक हे आपल्याला या स्टॉक रिपोर्टमधनं बघायला मिळते. मग आता आपण बॅच वाईज असेल किंवा एक्सपायरीचा माल असेल तर तो बघायचा आहे, तर आपण त्याप्रमाणे तिथं आयटम मास्टरला एक्सपायरी ॲड करून त्याचे रिपोर्ट आपण बघू शकतो. किंवा आपल्याला आयटम वाईज विथ अमाऊंट रिपोर्ट बघायचा आहे, तर कुठला आयटम आहे त्याचा अमाऊंट किती हे आपण रिपोर्ट इथनं चेक करू शकतो. तसंच कंपनी वाईजही बघू शकतो, म्हणजे कुठल्या पार्टीकडनं आपण किती माल खरेदी केला आहे. तर मॅन्युफॅक्चरर आपण जर दिलेला असेल तर आपण आत्ता यात कुठला मॅन्युफॅक्चर दिलेला नसल्यामुळं तिथं हायलाईट होत नाही आहे. ज्याला आपण मॅन्युफॅक्चरर देऊ त्याला मॅन्युफॅक्चरर वाईज आपण रिपोर्ट बघू शकतो. स्टॉक लेजर, स्टॉक लेजरमध्ये समजा आपल्याला आयटम 1 म्हणजे 0001 या आयटमचं स्टॉक लेजर बघायचं आहे. एंटर केलं की आत्ता दाखवतं की 9 स्टॉक आत्ता शिल्लक आहे, पण आपल्याला बघायचं आहे की हा आपण आयटम कुणाकडनं किती वेळा घेतला आहे, कुठं विकला आहे. तर लेजर रिपोर्टवर क्लिक केलं आणि रिपोर्ट म्हटलं की आपल्याला इथं रिपोर्ट दिसतो की आपण हा आत्तापर्यंत कुणाकुणाकडनं किती वेळा खरेदी केलेला आहे. वेंडर 1 खरेदी केलेला आहे, पार्टी 1 विकलेला आहे, पार्टी 3 विकलेला आहे, XYZ विकलेला आहे. म्हणजे स्टॉक किती होता, तो किती वेळा विकला, आउट किती वेळा झाला हे आपल्याला इथनं कळतं. म्हणजे टोटल क्लोजिंग स्टॉक किती आहे आत्ता, ॲव्हरेज रेट किती पडला, क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट किती, ह्या सगळ्या डिटेल्स आपल्याला दिसतात. यासाठी आपल्याला त्या आयटमचं ज्यावेळेला आपण आयटम क्रिएट करतो आयटम मास्टरमधनं त्यावेळेला त्याचा खरेदी दर, विक्री दर हे सगळं प्रॉपर देणं गरजेचं आहे. ते दिलं तर आपल्याला इथं ॲव्हरेज रेट, क्लोजिंग स्टॉक अमाऊंट ह्या सगळ्या गोष्टी कळू शकतात. अशा प्रकारे इथं स्टॉकचे वेगवेगळे रिपोर्ट आहेत. त्याच वेळेला परचेस रजिस्टर, सेल्स रजिस्टर, म्हणजे आपण आत्तापर्यंत किती खरेदी केलं कुठल्या कुठल्या पार्टीजकडनं ते पिरियड इथं दिला की कळू शकतं की आयटम 1 डेटॉल सोप हे आत्तापर्यंत आपण कुठल्या पार्टीकडनं किती खरेदी केलेले हे सगळं आपल्याला इथनं बघता येतं. त्याच वेळेला सेल्स रजिस्टर, मग सेल्स रजिस्टरमध्ये आपल्याला फक्त समरीज बघायची, तर समरीसुद्धा आपण नुसती बघू शकतो. समरी म्हणजे काय की एक बिल आलं ते कुठल्या पार्टीचं होतं, त्याची अमाऊंट किती आहे, दुसरं बिल आलं कुठल्या पार्टीचं होतं, किती अमाऊंट आहे विक्रीची, हे आपण नुसतं समरीवर क्लिक केलं. डिटेल्स बघायचे असतील तर ते टिक काढून टाकायचं. रिपोर्ट म्हटलं की आपल्याला पूर्ण मग त्या कुठल्या वस्तू घेतल्या, काय घेतल्या. तसंच मंथली सेल्स समरी, डे वाईज सेल्स समरी, सेल्स विथ GP रिपोर्ट म्हणजे ग्रॉस प्रॉफिट आपल्याला किती झाले ते बघायचं असेल तर ग्रॉस प्रॉफिटचा रिपोर्ट आहे. मग आता आपण परचेस रेट काय, सेल्स रेट काय आणि ग्रॉस प्रॉफिट काय, तर टोटल आत्तापर्यंत आपण कितीचा माल खरेदी केला, कितीचा विक्री केला आणि प्रॉफिट त्याच्यामध्ये आपल्याला किती राहिलं, ग्रॉस प्रॉफिट हे दिसतं. यातही आपण समरी फक्त बघू शकतो किंवा टोटल आत्ता बघितले तसे डिटेल बघू शकतो. त्याचप्रमाणे डे वाईज परचेस समरी आहे, स्टॉक समरी आहे आणि वेंडर वाईज स्टॉक रिपोर्ट आहे.
तर आता आपल्याकडं दोन वेंडर आहेत आत्ता, वेंडर वन आणि श्री ट्रेडर्स. इथं आपण कुठल्या तारखेपासून किती तारखेपर्यंत पाहिजे आपल्याला रिपोर्ट तो देऊ शकतो. रिपोर्टवर क्लिक केलं की आपल्याला तो रिपोर्ट कळतो की ह्या वेंडरचं आत्ता आपल्याकडं किती कुठल्या वस्तूंचं किती स्टॉक आहे हे आपल्याला या रिपोर्टमधनं बघायला मिळतं. तसंच याच्यामध्ये असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर आपण सिलेक्ट करू शकतो किंवा आपल्याला वेंडर कुठला पाहिजे तेही आपण सिलेक्ट करू शकतो. समजा वेंडर वन दिला तर त्याचा रिपोर्ट बघू शकतो, श्री ट्रेडर्सचा बघायचा आहे तो रिपोर्ट बघू शकतो. मग ह्यात आपल्याला असेंडिंग रिपोर्ट पाहिजे, डिसेंडिंग रिपोर्ट पाहिजे, तर वेगवेगळ्या प्रकारे आपण तो रिपोर्ट बघू शकतो. डेली रिपोर्ट, डेली रिपोर्टमध्ये डेली परचेस किती झालं, सेल्स किती झालं. समजा डेली रिपोर्टमध्ये क्लिक केलं तर इथं आजची तारीख टाकली समजा आणि रिपोर्ट म्हणलं तर आपल्याला आजच्या दिवसाचं आपण खरेदी कुठल्या कुठल्या पार्ट्यांकडनं केली. आता आपण एकाच पार्टीकडनं आत्ता खरेदी केली तर डेली समरी दाखवते की आज आपली टोटल किती बिलं खरेदीची झाली आणि टोटल अमाऊंट किती झाली त्याची. त्याचप्रमाणे डेली सेल्स, आपण इथं तारीख टाकली आणि रिपोर्ट बघितला तर आज आपली टोटल विक्री किती झाली. मग एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर, चार नंबर, चार बिलं झाली टोटल. कुठल्या कुठल्या पार्टीला झाली तर पार्टी नंबर एक, तीन, एक, एक्स वाय झेड यांना, त्यातनं ह्यांनी एस बी आयच्या कार्ड थ्रू पेमेंट केलं म्हणून कॅश रिसिव्ड किती आहे, 1000 रुपये एस बी आयच्या कार्ड थ्रू आले, बँक ट्रान्सफर किती आहे, आणि इथं बाकीची नेट बिलं ही क्रेडिटची होती. अशा प्रकारे टोटल अमाऊंट किती रिसिव्ड झाली, क्रेडिट किती राहिली, हा रिपोर्ट आपल्याला इथं बघता येतो. आयटम वाईज रिपोर्ट बघायचा असेल तर आयटम वाईज रिपोर्टवर क्लिक करायचं आहे. त्या रिपोर्टवर क्लिक केलं तर इथं आयटम वाईजसुद्धा आपल्याला दिसतं की आपण कुठल्या पार्टीला कुठली किती क्वांटिटी दिलेली, त्यात क्रेडिट सेल किती होता, आयटम वन आणि डेटॉल सोप. अशा प्रकारे आयटम वाईजसुद्धा आपण बघू शकतो. त्यानंतर वेंडर पेमेंट, आजची तारीख टाकली. वेंडर म्हणजे आपण ज्यांच्याकडनं माल घेतो त्या पार्टींची लिस्ट दिसणार आपल्याला इथं. आता आपण वेंडर वन आणि श्री ट्रेडर्स त्यांचे नंबर वगैरे आपण अकाउंट मास्टरला ॲड केले असतील तर ते डिटेल्स येतात आणि त्यांची अमाऊंट किती आहे. तर टोटल आपण 16,352 रुपये असे दोन्ही वेंडर मिळून देणं आहे. तसंच पार्टी पेमेंट म्हणजे आजच्या तारखेला आपल्याला येणं किती आहे हेही आपण टाकू शकतो. तर आजची तारीख टाकली आणि रिपोर्ट म्हणला तर आपल्याला तो रिपोर्ट दिसतो की आपण कुठल्या पार्ट्यांचं किती देणं आहे, सॉरी येणं आहे, आणि आज अखेर आपल्याला येणं किती आहे एकूण हे कळतं. आता इथं आपण व्ह्यू दिलेलं आहे की रूट वाईज, रूट वाईज जर आपण सिलेक्ट केलं तर इथं रूट आहेत म्हणजे त्या पार्ट्या कुठल्या आहेत तो जर आपण रूट ठरवला. समजा आपण सातारा रूट घेतला तर त्यातल्या फक्त साताराच्या ज्या पार्ट्या आहेत तेवढ्यांचंच दाखवणार. आता इथं पार्टी वन नाही आली किंवा एक्स वाय झेड नाही आलं कारण पार्टी टू आणि थ्री हे दोनच जणं सातारा रूटचे, म्हणजे आपण अकाउंट मास्टर म्हणून त्या पार्टीची माहिती भरली त्यावेळेला तिथं रूटमध्ये आपण या पार्टींना सातारा हा रूट दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला फक्त या दोनच पार्ट्यांची माहिती कळली की या टोटल पार्ट्या किती आहेत आणि त्यांचं किती किती येणे. त्याचप्रमाणे जर आपण इथं कराड ही पार्टी रूट घेतला तर कराडमधल्याच फक्त पार्ट्या दाखवणार आपल्याला इथं, कराडमध्ये फक्त पार्टी वनच आहे. तर अशा प्रकारे आपण रूट वाईजसुद्धा बघू शकतो की कुठनं आपल्याला येणं आहे कोणाचं किती. त्याप्रमाणे अकाउंट रिपोर्ट्स, अकाउंट रिपोर्टमध्ये डेबुक आहे, कॅशबुक आहे, आपण टोटल दिवसाची सुरुवात आपली कशी झाली, काय काय ट्रान्झॅक्शन्स झाली त्याच्यामध्ये, आणि दिवसाअखेर आपल्याकडं बॅलन्स किती राहिला, ओपनिंग बॅलन्स किती होता, दिवसभर काय व्यवहार झाले, कुणाला आपण विक्री केली, खरेदी केली, कोणाचा डिस्काउंट रिसीव झाला किंवा कोणाचे पैसे रिसीव झाले, तर कुणाला उधार विक्री केली, आणि आत्ता आपल्याकडं बॅलन्स किती शिल्लक आहे, आपण काही बिलं भरलेली असतील किंवा काही आपल्याला खरेदी झाली, विक्री झाली, हे सगळे डिटेल्स आपल्याला या रिपोर्टमधनं डेबुकमधनं बघायला मिळतात. कॅशबुक म्हणजे कॅशचं ट्रान्झॅक्शन आपलं काय झालं, आपण तो जो पिरियड पाहिजे तो द्यायचा, एक दिवसाचा देऊ शकता, 10 दिवसाचा, 6 महिन्याचा, कितीही देऊ शकता.
याच्यामध्ये काय काय आपले खर्च झाले, आले किती अमाऊंट, गेले किती पैसे आणि आत्ता आपल्याकडे शिल्लक किती आहेत, हे सगळं दाखवलं जातं इथं. याचा रिपोर्टसुद्धा आपण बघू शकतो. रिपोर्टमध्ये डिटेल्स कळतात आपल्याला प्रत्येक दिवसाचे. 25 तारखेचे डिटेल्स काय होते, 26 तारखेचे डिटेल काय, 24 तारखेचे डिटेल काय, हे सगळं आपण इथनं बघू शकतो. तसंच ट्रायल बॅलन्स, ट्रेडिंग अकाउंट बॅलन्स, प्रत्येक पार्टीचं अकाउंट स्टेटमेंट जे आपण लेजरमधनंही बघू शकतो आणि इथनंही बघू शकतो. अकाउंटचे ग्रुप रिपोर्ट, ग्रुप ॲनालिसिस हे आपण इथनं बघू शकतो. यात आता महत्त्वाचा रिपोर्ट येतो प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट. आता प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये आपण ज्या पिरियडचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट काढायचं आहे, एका महिन्याचं असेल, वर्षाचं असेल, 6 महिन्याचं असेल, तर इथं एंटर करत जायचं आणि शो या बटनावर क्लिक केलं किंवा एंटर केलं तर आपल्याला हा जो दिलेला पिरियड आहे त्या पिरियडचा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट इथं बघायला मिळतं. अँड डी आर अकाउंट आणि सी आर अकाउंट याचा रिपोर्ट हवा असेल तर रिपोर्ट या बटनावर क्लिक केलं तर आपल्याला त्याचा रिपोर्ट मिळतो की ज्याची आपण प्रिंट काढू शकतो. ते आपल्या बँकेत सी एम ए जिथं तुम्हाला उपयोगी असेल तिथं आपण ती प्रिंट देऊ शकतो. त्याचप्रमाणे बॅलन्स शीट हा पण महत्त्वाचा रिपोर्ट आहे. जो आपण 3 महिन्याला 6 महिन्याचं बॅलन्स शीट तयार करतो किंवा वर्षाचं बॅलन्स शीट तयार करतो, इथंही आपल्याला कुठल्या पिरियडचं पाहिजे तेवढं पिरियड टाकून एंटर करत जायचं. म्हणजे आपला ओपनिंग स्टॉक किती होता, क्लोजिंग स्टॉक किती होता, ओपनिंग स्टॉकची अमाऊंट किती, क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट किती आणि डिफरन्स किती, हे सगळं इथं कळतं. याचाही रिपोर्ट आपण इथं रिपोर्ट या बटनावर क्लिक करून रिपोर्ट आपण बघू शकतो, त्याची प्रिंट काढू शकतो किंवा मेल करू शकतो. बिल वाईज स्टेटमेंटसुद्धा आपण प्रत्येक पार्टीचं बघू शकतो. त्यानंतर लिस्ट रिपोर्ट, वॅट रिपोर्ट्स काही आता वापरले जात नाहीत. लिस्ट रिपोर्टमध्ये अकाउंट लिस्ट म्हणजे थोडक्यात आपल्याकडे कुठले कुठले अकाउंट आहेत, कुठले कुठले वेंडर्स आहेत, हा रिपोर्ट बघायचा असेल तर तो रिपोर्ट आपण बघू शकतो. आता जे आपण इथं खाती तयार केलेली आहेत तर हे सगळे जी एस टी अकाउंट बाय डिफॉल्ट सॉफ्टवेअरमधली असतात हे सगळी. तर हे आपण तयार केलेले वेंडर 1, पार्टी 1, 2, 3, ऑफिस एक्सपेन्स, बँकेचं खातं तयार केलं, श्री ट्रेडर्स एक खातं, मग ह्या खात्यांचे आपल्याला किती नंबरला ते खातं आहे आणि त्याचं नाव काय, हा एक ही लिस्ट आपल्याला बघायला मिळते. तसेच आयटम लिस्ट, सेल्स लिस्ट, कस्टमर डिटेल्स, कस्टमर डिटेल रूटवाईज जे आपण रूट दिलेले आहेत सातारा कराड याच्यामध्ये, तसे आपण अनेक रूट बघू शकतो आणि त्याचे डिटेल रूटवाईज रिपोर्ट बघू शकतो. अदर रिपोर्टमध्ये सेल्समन सेल्स कार्ड जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं, सेल्समन तयार करायचं, त्यांच्या नावे सेल्स रिपोर्ट बघायचा, ते रिपोर्ट आपण इथनं बघू शकतो. पण त्यासाठी आपल्याला सेल्स करताना त्या सेल्समनचं नाव टाकून त्याच्या अंडर सेल्स करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण व्हाउचर्स रिपोर्ट त्याचा त्या खात्यावर होणारा इफेक्ट हा लेजरमधून चेक करू शकतो. त्यानंतर चेंज इयर, चेंज इयर हा ऑप्शन अशासाठी की आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आपण एकाच वेळेला वेगवेगळ्या कंपन्यांचं अकाउंटिंग करू शकतो. आता इथं डेमो कंपनी म्हणून ही 2019-20 कंपनी, तर इथं त्याच वेळेला आपण वेगवेगळ्या कंपन्यांचं इथं अकाउंट मेंटेन करू शकतो, त्याचा हिशोब सेपरेट राहतो आणि याची वर्षही वेगवेगळी आहेत. म्हणजे आता ही कंपनी 2018-19 19-20 पण त्यांचं वर्ष आहे. आत्ता जी आपण कंपनी वापरतो ही डेमो कंपनी आहे 2019-20. तर यात सॉफ्ट